पुण्यातल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या मदतीनं स्टार्टअप उद्योगांनी सुरु केलेल्या पर्यावरणस्नेही उत्पादनाचं वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं प्रामुख्यानं जैविक आणि इथेनॉलवर आधारित पर्यावरणपूरक गाड्या भविष्यात निर्माण होणार असल्यानं नव्या उद्योजकांनी त्या दृष्टीनं संशोधनावर भर द्यावा आणि स्थानिक गरजांनुसार स्टार्टअप उद्योग सुरु करावेत अशी अपेक्षा असला पाहिजे असंही म्हणाले जैव इंधन विजेवर चालणारी ई जिप्सी बहुपयोगी ई स्कूटर शेतीचे रोबोटिक अवजारं आदी गडकरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली तसंच पाच नवीन स्टार्ट उत्पादनांचं यावेळी अनावरणही करण्यात आलं